नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चविष्ट आणि तोंडात विरघळणारे असे बेसनाचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे आपण 4 वाट्या बेसन घेतलेलं आहे, 3 वाट्या पिठी साखर, 1.5 वाटी तूप, स्वादानुसार वेलची पावडर आणि गार्निशिंगसाठी बेदाणे घेतलेले आहेत। आता आपण याची कृती पाहूया। आता आपण एका कढईत तूप घालून घेऊया आणि ते छान वितळवून घेऊया। आता आपलं तूप इथे वितळलेलं आहे, आपण त्याच्यात बेसन घालून घेऊया। आता हे छान खमंग असं भाजून घेऊया। जर का आपलं बेसन नीट भाजलं गेलं नाही तर लाडूचा घास घसायला लागतो, त्यामुळे हे बेसन भाजणं फार महत्वाची स्टेप आहे। हे बेसन आपल्याला मंद गॅसवरच भाजायला लागतं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते आणि मग लाडवाला खूप खराब वास येऊ शकतो। असं कंटिन्युअस आपल्याला ते छानपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपला बेसनाचा कलर बदललेला आहे आणि छान असा खमंग वासही सुटलेला आहे। साधारण 1-2 ते 3 मिनिटं आपण हे भाजूया आणि गॅस बंद करूया। आता आपलं बेसन खमंग भाजून झालेलं आहे, आपण ते गार करत ठेवूया। आता आपलं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, आपण त्यात पिठी साखर घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। इथे तुम्हाला एक टिप देते, ती म्हणजे बेसनाचे लाडू करताना नेहमी जाडसरच बेसन वापरावं, म्हणजे लाडू छान दाणेदार होतात। आता आपण ह्या मिश्रणात स्वादानुसार थोडीशी वेलची घालून घेऊया आणि परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। जर का तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तर थोडंसं बेसन घेऊन हलकंसं ते असं भाजून घ्यायचं गॅसवरती आणि ते ह्यात ॲड करायचं। वाटलंच तर थोडीशी पिठी साखरही ॲड करू शकता चवीसाठी, जेणेकरून त्याला एक छान टेस्ट येईल आणि आपलं हे मिश्रण सुकंही होईल। ते पूर्णपणे असं छान मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा लाडू वळता आला पाहिजे। आता आपलं हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे, आपण त्याचा लाडू वळून घेऊया। इथे तुम्ही लाडवाला डेकोरेशन म्हणून बेदाणे, मनुका, काजू, पिस्ते कशाचाही वापर करू शकता। मी इथे बेदाण्याचा वापर केलेला आहे। आपला लाडू छान असा वळून झाला की तो हातावरती खेळवायचा, म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते। हे बघा, आता आपला हा सुंदर सुबक असा बेसनाचा लाडू खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा टाळ्याला न चिकटणारे, जिभेवर विरघळणारे चविष्ट असे बेसनाचे लाडू। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाही कळवा। त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। पुन्हा भेटूयाच अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।